नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 17 गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 2 हा पाठ अभ्यासणार आहोत। शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली। युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन आणि कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते। या पाठात आपण शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्यविषयी माहिती घेणार आहोत। माहीत आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय। शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते। त्यांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे। गडकोटांची उभारणी। गडकोट किल्ल्यांच्या साह्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले। संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोटांचे किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे। शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते। सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा निहाळले होते। स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते। शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तीनही प्रकारचे किल्ले बांधले। जलदुर्गांना जंजिरा असे म्हणतात। त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले। त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली। इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। माहीत आहे का तुम्हाला, शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत आमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते। या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे। करून पहा, दिवाळीच्या सुट्टीत मित्रांच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करा। किल्ला तयार करण्यासाठी साहित्याची यादी तयार करा। किल्ल्यासाठी जागेची निवड करा। किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा तयार करा। सांगा पाहू, तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्याचे लेण्याचे नाव सांगा। किल्ल्यावर कोणत्या वस्तू वास्तू आहेत? किल्ला कोणत्या प्रकाराचा आहे? गडांचे व्यवस्थापन। गडांचे व्यवस्थापन। गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली। प्रत्येक गड किल्ल्यांवर किल्लेदार सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत। किल्लेदारांच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत। या अधिकाऱ्यांची कामे पुढीलप्रमाणे सांगता येतील। किल्लेदार, त्यालाच हवालदार असंही म्हटलं जायचं। त्यांची कामे किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे, सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे। सबनीसाची कामे काय आहेत ते पाहूया। गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे, पत्रव्यवहार सांभाळणे। कारखानीस यांची कामे पाहूया। गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी गडांचे व्यवस्थापन म्हणजेच गडांची व्यवस्था कशी असावी याबद्दल व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक
अशी त्याचे व्यवस्थापन केलेले होते। तोफा दारुगोळा। शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे। या तोफा किल्ल्यांच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत, परंतु पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते। लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात। पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नये म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे। तोफांमध्ये शत्रूंवर मारा करण्यासाठी लोखंडी दगड व कुल्पी गोळे, ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या असत, यांचा वापर करत या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे। चर्चा करा। गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे। सांगा पाहू, शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगा। उदाहरणार्थ, गुराप, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी। स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा। आरमार। आरमार म्हणजे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला असेल। आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय। इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते। यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूट करत, तेथील लोकांचा छळ करत, शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले। शिवरायांनी लहान मोठी जहाजे नावा तयार करण्याचे कारखाने उभारले, समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले। सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले। शिवरायांनी मालवणजवळ कुरटे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला। तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला। स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारखी विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते। दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखी नावाजलेली आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले। मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि डच अशा सागरावरील शत्रूंचा त्यांचा दरारा वाटू लागला। त्यामुळे शत्रूचा स्वराज्यावरील होणारा त्रास कमी झाला। शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागांवर स्वामित्व प्रस्थापित केले, आपला समुद्र किनारा सुरक्षित केला। मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय। त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो। शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते। बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता। महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेली अचूक माहितीची मोठी मदत झाली। शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूंच्या गोट्यात शिरून गोट्यातील खडानखडा माहिती काढून आणत। कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत। शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते। गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोचते। या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली। माहीत आहे का तुम्हाला,
शिवरायाचे सैन्य शिस्तबद्ध होते। त्यांचे सैन्य स्त्रियांचा आदर करत, त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती। माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे काही सहकारी कान्होजी जेदे, वीर बाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राइब करा।